श्रीराम मंदिराच्या देणगीवरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये चांगली जुंपली. राम मंदिरासाठी शिवसेनेनं सगळ्यात आधी 1 कोटींची देणगी दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान एकनाथ शिंदेकडून उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी देणगी घेऊन दिल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय. रामलल्लाच्या मंदिरासाठी सगळ्यात पहिली मोठं दान जर कोणी दिलं असेल तर शिवसेनेने दिलंय. अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीनं 1 कोटी रुपये दिले त्यावेळेला. अयोध्येचा 7-12 हा रामाच्या नावावरती आहे, भाजपच्या नावावर नाही आहे. मी काय म्हणतोय, अयोध्या नगरीचा 7-12 हा रामलल्लांच्या नावावरती आहे, त्यांच्या भक्तांच्या नावावरती आहे. भारतीय जनता पक्षाने काय फेरफार करून का आपलं नाव टाकलंय का सांगा. रामलल्ल्यावर कडवट हिंदूंचा अधिकार आहे. अयोध्यामध्ये जिथे राम मंदिर उभं राहत आहे त्याच्या 7-12 समस्त हिंदू समाजाचं नाव आहे. राम मंदिरासाठी देणगी ही सर्वात पहिलं उद्धव ठाकरेंनी दिली, पण आम्ही तर ऐकलंय ती देणगी एकनाथ शिंदेजींकडून घेऊन दिलेली आहे. 1 कोटी हे एकनाथ शिंदेजींची आहे की उद्धव ठाकरेंच्या खिशामधली आहे ह्याचं पहिलं स्पष्टीकरण द्यावं.